एडमिशन ओपन स्मार्ट सोलापुर के स्मार्ट इंस्टीट्यूट डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सोलापुर वर्ल्ड क्लास सुविधाओं के साथ क्रिएटिव एजुकेशन प्लान CBSE बेस्ड सिलेबस उम्दा क्वालिफाइड टीचर्स एक्टिविटी पे आधारित एजुकेशन 10 एकड़ में फैला हुआ एजुकेशन कैंपस सोलापुर के पेरेंट्स की पहली पसंद खान कैंपस एडमिशन के लिए संपर्क करें खान कैंपस नया होडगी कुम्भारी बाईपास रोड सोलापुर एयरपोर्ट के करीब होडगी रोड सोलापुर संपर्क 9143873333 और 7499668833। राज्यातला रसातळाला जात असताना सहकार क्षेत्रामध्ये सर्वोच्च कामगिरी करणारा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आज अडचणीमध्ये आहे। हे नेमकं कुणाच्या इशाऱ्याने होतंय? 30,000 सभासद असणाऱ्या शेतकऱ्यांचा कारखाना आज तिथल्या चिमणीवरती गंडांतर येत आहे। हे नेमकं कुणाच्या आशीर्वादानं चाललंय हे शेतकऱ्यांनी आज समजून घेतलं पाहिजे। एका बाजूला हजारो कामगारांचं आयुष्य या कारखान्यावरती अवलंबून आहे, काही हजार शेतकऱ्यांचं आयुष्य या कारखान्यावरती अवलंबून आहे, आणि हे सगळं असताना चालू असताना मात्र विमानतळाच्या नावाखाली हे चिमणी पाडण्याचं षड्यंत्र या ठिकाणी सुरू आहे। जर इथं होटगी रोडलाच विमानतळ सुरू करायचं होतं तर माझा प्रश्न यांना असा आहे की बोरामणी विकास बोरामणीला जे विमानतळ त्यांनी ह्या नाद सोडावा, चिमणीचा नाद सोडावा आणि या राज्यातल्या हजारो शेतकऱ्यांवरती त्यांनी एक प्रकारचं म्हणजे न्याय दिला तरी शेतकऱ्यांना या ठिकाणी वावगं ठरणार नाही असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं। आणि दुसरी गोष्ट अशी की स्वाभिमानी शेतकरी संघटना ही नेहमी कारखानदारांच्या विरोधामध्ये लढत आलेली आहे, पण जर आज कारखाना संकटात असेल आणि जर मायबाप शेतकरी अडचणीत असतील तर मात्र आम्ही पूर्णतः कारखान्याच्या बाजूने आहोत। आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हे जे काही सुरू आहे आणि ज्याच्या कोणाच्या आशीर्वादानं सुरू आहे हे या गोष्टीचा जाहीरपणे या ठिकाणी निषेध करते हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो।